नमस्कार, लक्ष्मी चित्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मी विद्या शिर्के मनपूर्वक स्वागत करते। आज आपल्या समवेत आहेत कल्याण पंचायत समिती शिक्षण विभाग गट शिक्षण अधिकारी सन्माननीय रूपाली खोमणे मॅडम। आपण सगळेजण त्यांच्याविषयी जाणून घेणार आहोत, त्यांचा जीवन प्रवास जाणून घेणार आहोत, समजून घेणार आहोत। तर चला लगेचच आपण त्यांना भेटूया। नमस्कार मॅडम। या आज या ठिकाणी आपल्याला भेटून खूप आनंद होत आहे आणि मला असं विचारायचं आहे की आपलं बालपण, आपलं शिक्षण कुठे गेलं, आपलं बालपण कुठे गेलं आणि म्हणजे आपल्या आईवडील यांच्याविषयी आम्हाला जाणून घ्यायचं आहे। माझं बालपण बारामती तालुक्यातील कोणाळे बुद्रुक या गावी गेलं। अच्छा। आणि माझे वडील शेती करतात, माझी आई पण गृहिणीच आहे आणि माझं शिक्षण सगळं जे आहे ते पहिली ते पाचवीपर्यंत जिल्हा परिषद शाळा कोराळे बुद्रुक येथे झालं। अरे वा, म्हणजे जिल्हा परिषदमध्ये शिक्षण झालेलं आहे। जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण झालं, त्याच्यानंतर पाचवी नंतर दहावीपर्यंत शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण झालं माझं आणि दहावीनंतर मग मी शारदाबाई महिला विद्यालय म्हणजे शारदानगरचं खूप प्रतिष्ठित असं महाविद्यालय आहे, तिथे माझं 10वी नंतर 12वीपर्यंत शिक्षण झालं। अच्छा। आणि त्याच्यानंतर मेडिकल डिग्री मी संगमनेरला कम्प्लीट केली आणि माझं पोस्ट ग्रॅज्युएशन औरंगाबादमध्ये झालं। मग आता हे शालेय शिक्षण जे तुम्ही जिल्हा परिषदमध्ये वगैरे घेतलेलं आहे तर तिथला काही अनुभव, तिथल्या शिक्षकांचा काही अनुभव सांगू शकाल? प्रचंड चांगला अनुभव आहे। मला शिक्षकांबद्दल जी आत्मीयता वाटते ना, दॅट इज म्हणजे त्याचं बेसिक रिझनच ते आहे की मी जिल्हा परिषद शाळेत शिकले। म्हणजे अजूनही ते शिक्षक भेटतात तर त्यांनी अशा त्यांनी शिकवलेल्या कविता म्हणा किंवा कुठल्याही म्हणी किंवा कुठलीही गोष्ट अजूनही तेवढीच लक्षात आहे। अजूनही भेटलं की त्यांना त्यांच्या पायाच पडावं असं वाटतं, म्हणजे इतके ते आदरणीय आणि इतकं ते सन्माननीय आहे। अशा गोष्टी फक्त आपल्या महाविद्यालय म्हणजे 10वीपर्यंतचं जे आपलं जे शिक्षण असतं त्याच्या त्यामध्येच होतं मोस्टली। म्हणजे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण यामध्ये जो जिव्हाळा जो आहे तो, येस, म्हणजे शिक्षक पण इतके आत्मीयतेने शिकवतात किंवा जो आपला एक ऋणानुबंध किंवा एक नाळ जी जोडली जाते ना ती बेसिक आपले क्लिअर करणं, त्याच्यामुळे एक वेगळाच मला म्हणजे त्यांच्या बाबतीत एक वेगळीच आत्मीयता आहे। म्हणजे तुमचं हे आजचं जे व्यक्तिमत्व आहे त्याचा पाया अगदी प्राथमिक आणि माध्यमिक रुजलेला आहे असं वाटतं। आणि आपल्या आईवडिलांविषयी म्हणजे त्यांनी कशाप्रकारे आपल्याला प्रेरणा दिलेली आहे त्यांच्याविषयी काही सांगा। आता काय करतात ते? माझे वडील शेती करतात आणि आम्ही म्हणजे दोघीच बहिणी, म्हणजे मला भाऊ वगैरे नव्हता, म्हणजे तो काळ तसा मुलगा असणं किंवा वंशाचा दिवा अशा काळात त्यांनी आम्हाला दोघींना म्हणजे माझ्या घरात कोणीही 10वीच्यानंतर शिकलेलं नाही। मॅडम आताही तेच आहे, बरोबर, 10वीनंतर माझ्याकडे कोणीही शिकलेलं नाही आहे। मी आणि माझी बहीण आम्ही दोघीच आमच्या घरातून पहिलं आम्ही दोघीच आहोत की ज्या पोस्ट ग्रॅज्युएट झालो आणि त्यांनी फार प्रोत्साहन दिलं, म्हणजे अगदी त्यावेळेस घराच्या बाहेर पाठवणं म्हणजे बाहेर हॉस्टेलला शिकायला पाठवणं मुलींना ते सुद्धा असं तेवढं ॲक्सेप्टेड नव्हतं समाजामध्ये, पण त्यांनी अगदी धाडसाने माझ्या दोन्हीच मुली माझं नाव काढतील ह्या पद्धतीनेच आम्हाला शिकवलं, म्हणून मी आजही माझ्या बाहेरचं नाव लावते, माझ्या सासरचं नाही लावत। अच्छा अच्छा। म्हणजे आई वडिलांनी तुम्हाला पुढे जाण्यासाठी सतत प्रेरणा देत राहिले। म्हणजे माझे आयडियल आपण एक आदर्श असतो की एक गॉडफादर असतो, तुम्हाला कोणासारखं व्हायचं आहे, तर आय ऑलवेज कन्सिडर माय फादर ॲज अ माय गॉडफादर। मला असं नेहमी वाटतं की मला त्यांच्यासारखं व्हायचं आहे, त्यांच्यासारखे विचार करायचे, त्यांच्यासारखंच राहायचं असं ते नेहमी माझ्या डोक्यात असतं। एका मुलीचा आपला पिता म्हणजे एक म्हणजे ती राजकन्या असते तसं तो आपल्यासाठी एक राजाच्या स्थानावर असतो आणि ग्रेट। आणि म्हणजे आपण डॉक्टर रुपाली खोमणे असं म्हणतो म्हणजे डॉक्टर आहात तुम्ही, येस, मग या प्रशासकीय सेवा या क्षेत्राकडे कशा वळल्या? ते ॲक्च्युली MPSC वगैरे कसं मी माझ्या डोक्यात अजिबातच नव्हतं। 2013 माझं पोस्ट ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं आणि आय वॉज अ प्रॅक्टिसिंग डॉक्टर, म्हणजे मी व्यवस्थित प्रॅक्टिस माझी सेटल झालेली असताना माझ्या बहिणीचं अपघाती मृत्यू झाला आणि त्याच्यानंतर मला सडनली पुण्याला शिफ्ट करावं लागलं, कारण की आई वडिलांना आम्ही दोघीच असल्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी त्यावेळेस कोणीच नव्हतं आणि एवढी मोठी एखादी घरातलं मूल जाणं म्हणजे त्या आई वडिलांसाठी ते मानसिकरित्या त्यांचं संतुलनासाठी फार घातक असतं, तर त्याच्यामुळे मी तो डिसिजन घेतला पुण्याला जायचा आणि आय वॉज प्रेग्नेंट दॅट टाइम,
आय वॉज 4 मंथ प्रेग्नेंट आणि मला करायला काहीच नव्हतं कारण की प्रॅक्टिस सडनली थांबली. तुम्ही मुंबईमधून डायरेक्टली पुण्याला शिफ्ट झाला. आई वडिलांची मेंटल स्टेबिलिटी नव्हती तर मग मला म्हणजे मी स्वतः मानसिकरित्या फार अनस्टेबल झालेले. तर मग माझ्या मिस्टरांनी मला सांगितलं की तू स्वतःला गुंतवून ठेव. तर मग कसं गुंतवायचं? तर तू वाच. मला वाचायला प्रचंड आवडतं. माझ्याकडे प्रचंड मोठा पुस्तकांचा संग्रह आहे. तर मग काय वाचायचं? मग ठीक आहे, तू क्लासेसचे पेपर सेट करत जा, म्हणजे तू काहीतरी करत राहशील, काहीतरी गुंतून राहशील, सो ते बरं राहील. देन मग मी अभ्यासाला सुरुवात केली. पहिल्या वर्षाचा अटेम्प्ट तर ठीकठाक होता, म्हणजे प्रीला मला हार्डली 2-3 मार्क्स कमी मिळाले. पण मग एक मजा यायला लागली की चला आपण अभ्यास करतोय. मी गुंतून राहायचे त्याच्यामध्ये, आले म्हणजे मी दुसरा विचार करू शकत नसायचे. आणि मग त्याच्यानंतर आफ्टर डिलिव्हरी माय किड वॉज व्हेरी स्मॉल, मी पेपर सेट करत होते. प्रिलिमिनरीच्या वेळेस तिचा डेंटिशन फेज चालू होता आणि मला अगदी शक्यच नव्हतं की डेंटिशन फेजमध्ये, तुम्हालाही माहीत आहे की मुलं प्रचंड हे होतात, म्हणजे आजारी असतात, तिला ते लूज मोशन्स वगैरे सगळं चालू झालेलं. म्हणजे 1 week बिफोर माय प्रिलिम तिला हे सगळं सुरू झालेलं आणि मला अगदी वाटत होतं की मी जाऊ शकणार नाही. पण सॅटर्डेला शी वॉज लकीली शी वॉज स्टेबल. तर सगळे म्हणाले जवळच सेंटर आहे, तू जा, तू प्रिलिमिनरी दे, म्हणजे होऊ शकेल. मग मी प्रीच्या वेळेस एवढं डोक्यात ठेवलं होतं की जास्त क्वेश्चन्स नाही सोडवायचे, जेवढं येतं तेवढं ॲक्युरेटली सोडवायचं. अँड आय क्लिअर्ड माय प्री. मग आता प्री क्लिअर झालीस म्हणून तू आता मेन्स, असा तो सगळा प्रवास होता. आणि बेबी लहान असल्यामुळे मला खरं तर तो असा जे 12-12, 14-14 तासाचं स्केड्यूल अगदीच अशक्य होतं, म्हणजे ते शक्यच नव्हतं माझ्यासाठी. पण माझं कसं व्हायचं की दोन गोष्टी आहेत. एक तर की तुम्ही ते पॉझिटिव्हली घ्या, नाहीतरी निगेटिव्हली घेऊन गिव्हअप करा. आणि मला ते निगेटिव्हली गिव्हअप करणं मला कधीच नाही जमलं. आय ऑलवेज फाईंड अ पॉझिटिव्ह वे. मग मला असं व्हायचं की आता ती दिवसभर अभ्यास नाही करू द्यायची. मग मी रात्रीचं माझं स्केड्यूल बनवलं की मी रात्री उठून अभ्यास करेल. मग रात्री पण बऱ्याचदा तिचं उठणं व्हायचं. पण मी असं ठरवलेलं की काही ठराविक पॉईंट्स, म्हणजे जे आपल्याला माहिती आहेत की ह्याच्यावरच रिकरंट क्वेश्चन्स विचारले जातात, त्याच्यावर फोकस करायचे आणि मेन्स त्याच्यावरच आपण व्यवस्थित करायची. मेन्सला मला म्हणजे लोकांना कसं की पेपरला काय असेल, ह्याच्यापेक्षा पण माझी मुलगी राहील का घरी, हे जास्त क्वेश्चन असायचं माझ्या अधिकारी बघता. तर 3 दिवस मला हडपसरला माझं केंद्र होतं. मला 3 दिवस सकाळपासून संध्याकाळपर्यंत जायचं आहे आणि माझी मुलगी घरी राहील का व्यवस्थित, ती रडेल का, त्याचंच टेन्शन जास्त असायचं. पण झाले, तिने पेपर्स दिले आणि माझी मेन्सी क्लिअर झाली. अच्छा. आणि मग इंटरव्ह्यूला तसा विशेष काही प्रॉब्लेम आला नाही. इंटरव्ह्यूला त्यांनी म्हणजे आय क्लिअर्ड ऑल द थिंग्स सो नीटली, म्हणजे ते झालं. अशा पद्धतीने ते दॅट वॉज द टर्निंग पॉईंट. मी मेडिकलमधून कधीच विचार केला नव्हता की मी MPSC करेन म्हणून, पण ह्या सगळ्या गोष्टी इतक्या अचानक घडत गेल्या आणि मी इकडे आले. म्हणजे आपल्या घरातून एका म्हणजे सख्या बहिणीचं जाणं हा एक तुमच्या आयुष्याला मिळालेला टर्निंग पॉईंट म्हणता येईल. आणि त्यामुळे तुम्ही या क्षेत्राकडे अभ्यास आणखीन करावा या दृष्टीने वळालेला आहे. खूप छान. आणि नेव्हर गिव्ह अप हे जो तुमचा जो मंत्र आहे, तर तो मंत्र असं म्हणता येईल की तुमचे आई वडील आणि तुमचे पती ह्या तिघांकडून तुम्हाला मिळाले आणि तुम्ही तो आम्हाला देताय. खूप छान. नाही मला म्हणजे माझं असं नेहमी, मी आत्ताही प्रशासनामध्ये कुठलाही इश्यू आला तर आय ऑलवेज थिंक पॉझिटिव्हली. म्हणजे मला असं वाटतं की जर मी गिव्ह अप केलं तर एंड इज नथिंग. मला गिव्हअप नाही करायचं, ह्याच्यातून काही ना काहीतरी वे आऊट नक्की निघेल, नक्की निघेल. आणि आपण जर प्रयत्न करून सोडलं तर मग देर इज म्हणजे काहीच नाही आहे, तुम्ही तिथे संपता. खूप छान. आणि ते माझं D1 पासून प्रशासनातही मी तोच सूत्र अवलंबते की गिव्हअप नाही करायचं, पॉझिटिव्ह वे असतोच असतो सगळ्या गोष्टी. म्हणजे तुमच्या एकंदर आपल्या गप्पांमधून जाणवतं की एक स्त्री म्हणून तुम्ही, एक आई म्हणून पण तुम्ही ठामपणे ती भूमिका निभावत होतात. आणि शिवाय ही परीक्षा देणं, अभ्यास करणं आणि हे सगळं झाल्यानंतर आज तुम्ही जेव्हा अधिकारी आहात तर त्या ठिकाणी सुद्धा एक स्त्री म्हणून, आई म्हणून घरातली सगळी भूमिका, तिकडच्या सगळ्या भूमिका पार पाडून तुम्ही एक सक्षम अधिकारी आहात. तर यामागचं रहस्य काय आहे म्हणजे कसं शक्य होते? आणि शिवाय मॅडम थोडंसं थांबत आहे की सतत तुमचा स्माइली फेस म्हणजे हसरा चेहरा जो सतत आम्हाला सगळ्यांना प्रेरणा देत असतो, तर यामागचं रहस्य काय? मल्टीटास्किंग तसं तेवढं इझी नाही आहे खरं तर. म्हणजे आत्ता माझ्या डोक्यात चाललेलं असतं की रियांशीच अभ्यास चालू असेल का, तिची एक्झाम चालू आहे, स्वयंपाकाचं काही नियोजन करायचं आहे. नाही ती
असतेच. म्हणजे स्त्रीला फक्त तुम्ही करिअर ओरिएंटेड नाही राहू शकत, तुम्हाला तुमच्या मुलांकडे तेवढंच लक्ष द्यावं लागतं, तुमच्या घराकडे तेवढंच लक्ष द्यावं लागतं, तुमच्या आई वडिलांकडेही लक्ष द्यावं लागतं आणि तुम्हाला करिअरही तुमचं सांभाळ आणि सासरकडच्यांकडेही लक्ष द्यावं लागतं. पण तीच मजा आहे ना, म्हणजे तुम्हाला हे सगळं करता येतं म्हणून तुम्ही स्त्री आहात असं मला वाटतं. की म्हणजे तुम्हाला ती अशी शक्तीच देवाने दिलेली असते. म्हणजे मला पर्सनली असं स्ट्रॉंग फिलिंग आहे की ही एक स्त्रीच करू शकते, बाकी कोणीच नाही करू शकत. पण मजा येते. पण कसं होतं, मी मोस्टली ना प्रशासनात, म्हणजे आता जर मी ऑफिसमध्ये असेल तर मी मोस्टली ऑफिसच्याच कामावर फोकस करते. मग मी घरी गेले तर मी मुलीशी खेळत असेल तर मी मुलीबरोबरच खेळेल. मग भले आम्ही अगदी छोट्या छोट्या गोष्टी खेळत राहू, पण मग आम्ही ड्रॉइंग करतोय, मग मी तिच्यासारखं मी ती तेच करेल. मग मी त्यावेळेस मी ऑफिसचा विचार नाही करत. मी स्वयंपाक करत असेल घरच्यांसाठी तर मग मी त्यावेळेस तेच करते. मग मोस्टली माझं तेच असतं की तुम्ही जी गोष्ट करताय ना तीच गोष्ट 100% करा त्यावेळेस. मग त्यानंतर मग ती अशी गलबत, म्हणजे ते असं हे होत नाही, सर मिसळ होत नाही. की म्हणजे ऑफिसचं काम घरी घेऊन गेलं की मग तो स्ट्रेस वेगळा असतो, मग घरच्यांवर तो स्ट्रेस वेगळा निघतो, मुलांसाठी वेगळं असतं. आणि तुमच्या, म्हणजे आता माझी मुलगी तर 7 वर्षांची आहे, तर तिच्यासाठी आयडियल मीच असणार आहे. मी असं रागवणं आरडाओरड केली तर तिचं बालपण पण तेवढं इम्पॅक्ट होतो. त्याच्यामुळे मी मोस्टली ह्या गोष्टी नाही करत. म्हणजे एकच मंत्र की जे करताय ते 100% दिलं तर नक्कीच यशस्वी झालं. खूप छान. आणखीन मला असं म्हणायचं आहे की म्हणजे वेगवेगळे उपक्रम तुम्ही सतत करताय. आता कल्याण तालुका म्हटलं तर ठाणे जिल्ह्यामध्ये एक गुणवत्तेकडे झेप घेणारा असा तालुका म्हणताय, उपक्रमशील तालुका आहे. तर त्या आपल्या उपक्रमांविषयी आम्हाला जाणून घ्यायचं आहे की नाविन्यपूर्ण कशाप्रकारे तुम्ही उपक्रम करताय किंवा काय करणार आहात आणखी. आत्ता तर मला, मी जूनमध्ये जॉईन झाले, बऱ्याचशा गोष्टी नवीन नवीन चालू आहेत. परंतु कसं होतं, हे सगळं टीमवर्क असतं. म्हणजे तुम्ही आता मला एक शिक्षिका भेटायला आल्यामध्ये तर ती म्हणाली, मॅम मी कविता खूप छान करते, मग काय करता येईल? तर म्हणे आपण कवितांचं एखादं पुस्तक काढूयात का, कवितांचं दालन म्हणून काहीतरी करूयात का, चलो वर्क ऑन इट. म्हणजे बऱ्याचदा कसं असतं की उपक्रम हा माझा स्वतःचा नसतो, बरेचसे शिक्षकांची त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असते, टीम असते. आणि मग ती टीम अशी सक्रिय झाली. आता मला प्रशासकीय कामं सतत काही ना काहीतरी चालू असतात, सतत माहित्या वगैरे काही ना काहीतरी चालू असतात. पण मग त्या टीमनेच तो असा उचलून धरला की नाही आपण हे सगळं करूयात. देन आय जस्ट ओनली डू की खुश दे, अरे हे तू खूप छान करतेस, हे कर, तुला हे जमेल, तुम्ही कराल, मला माहिती आहे माझी टीम खूप चांगली आहे. हरघर तिरंगाच्या वेळेस तेच झालं. म्हणजे हरघर तिरंगाच्या वेळेस तर माझं शिफ्टिंग होतं नवीन घरामध्ये, मला वेळ नव्हता. पण मला माहीत होतं की माझे शिक्षक आणि माझ्या टीमला जर मी प्रोत्साहन दिलं तर ते करतील. आणि तो उपक्रम त्यांनी इतका छान उचलून धरला की अगदी खडवलीला तर 4,000 विद्यार्थी सहभागी होऊन रॅली निघाल्या. सो तो होतो, तो टीमवर्क असलं की बऱ्याचशा गोष्टी होत जातात, ते उपक्रम होत राहतात. ते एकटीचं माझं श्रेय नाही आहे. आणखी नवीन काही तुमच्या मनामध्ये असतील उपक्रम की मला हे करणार आहे? हो, दोन गोष्टींचं चाललं माझ्याकडे. आता शिक्षक संख्या, म्हणजे हे केंद्र प्रमुखांची संख्या कमी आहे, त्याच्यामुळे SMC अवेअरनेस प्रोग्रामसाठी आम्ही वर्कआउट करतो आहे. आणि एक ॲक्च्युली तो नोव्हेंबरचाच होता की बालदिनाला 14 नोव्हेंबरला एक कविसंमेलन घ्यायचं आणि कवितांचं, मुलांच्या कवितांचं एक पुस्तक पब्लिश करायचं. तर त्याचं बऱ्यापैकी आता फायनल वर्कआउट चालू आहे. दरवर्षीच कल्याणमध्ये करायचं मुलांसाठी. म्हणजे मुलांची ती एक आर्टिस्टिक, मला स्वतःला लिहायला प्रचंड आवडतं, त्याच्यामुळे मला असं वाटतं की मुलांनी पण लिहायला पाहिजे. तर त्या दृष्टीने चालू आहे आता वर्कआउट. मॅडम मगाशी तुम्ही म्हणालात की तुम्हाला प्रचंड वाचनाचं वेड आहे, तर या वाचन वेडाविषयी आम्हाला काही सांगाल? वाचन म्हणाल ना तर माझ्याकडे इतकी प्रचंड पुस्तकं आहेत की माझ्या घराच्या शिफ्टिंगला त्याचा अर्ध वेट जे असतं ना ते त्याचं असतं. अच्छा. पण मी दर महिन्याला पुस्तकं विकत घेते. माझं तो ठरलेलं आहे की ठराविक रकमेची पुस्तकं दर महिन्याला घरात आली पाहिजेत. आणि असं विशिष्ट लेखक नाही, मी कुठलाही लेखक वाचू शकते, मला प्रचंड आवडतं. पण त्यातली त्यात आता ही ते पुस्तकं बघितल्यावरती आमिष आठवलं. आमिष वाचून मला बरेच दिवस झालं. पण त्याची शिवशृंखला, रामशृंखला मी अशी कितीतरी वेळा वाचलेली आहे, म्हणजे त्याला लिमिटच नाही. मला आवडतात पुस्तकं वाचायला. पण मग तुम्ही एवढ्या तुमच्या बिझी शेड्यूलमधून कसा वेळ काढता? मी दिवसाला 50 पेजेस वाचतेच असते. मला रात्री झोपताना वाचायची प्रचंड आवड आहे. रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यावर पण मी अर्धा तास तरी वाचते. त्याशिवाय माझा तो दिवसच पूर्ण होऊ शकत नाही.
म्हणजे दिवसाचे 40-50 पेजेस होतातच वाचून म्हणजे हे सुद्धा खूप घेण्याचं आणि प्रवास करतो आपण ट्रेनमध्ये त्याच्यातही वाचन होतं बऱ्यापैकी. हे जे तुम्ही मगाशी म्हणालात की अमिश हे लेखक का आवडतात, काय त्यांचं? अमिशचं रायटिंग खूप छान आहे आणि मी तुम्हाला म्हणजे खरं सांगू का, आता त्यांचा राम शृंखलातला रावण घेतला आपण, तर असं रावण म्हणजे कसं की बॅड किंवा इव्हिल म्हणजे रावण असं आपण वर्षानुवर्ष ऐकत असतो. म्हणजे एखाद्या लेखकाचा लेखणीचा किती इम्पॅक्ट आपल्या डोक्यावर होऊ शकतो की वर्षानुवर्ष जो आघात किंवा जे कॉन्सेप्ट माझी आहे ती कॉन्सेप्ट सडनली ती व्यक्ती चेंज करते, विचारांची दिशाच बदलून टाकते. मग त्याच्यामुळे तो लेखक मला प्रचंड आवडतो, अतिशय हलकं फुलकं. पण आपण त्या सिच्युएशन म्हणजे त्या सिच्युएशनमध्ये जातो. तुम्ही ज्यावेळेस रावण वाचता तुम्ही हिते नसताच, म्हणजे मी कल्याणमध्ये नसते, मी त्या रावणाच्या त्या विश्वात असते. मग त्या विश्वात नेहमीची त्यांची जी ताकद आहे ना ती मस्तच आहे. अच्छा, मग तुम्ही जसं एक उत्तम वाचक आहात तर म्हणजे तुम्हाला वाटतं का की मी लिहूही शकेन आता, मला थोडंफार लिहिलं पण पाहिजे? आणि मी लिहिते. अरे वा, मी कविता करते, मी लेख लिहिते. तो म्हणतो, मुलींचं भारी आहे, 100 मेरिट कमी, पोस्ट काढणं किती सोपं, तुमच्या मार्क्समध्ये आम्हाला नायब तहसीलदार पण मिळत नाही. तिच्या डोक्यात मात्र छकुली उठली तर नसेल, उठल्या उठल्या तिला मम्मी लागते, तसं आईने फोन केला असता. जवळ लायब्ररी असल्यामुळे निघतं तर येतं पटकन, जाता जाता भाज्या घेऊन जाव्या लागते. हिरव्या पालेभाज्या नकोच, निवडायला अर्धा तास तरी जातो, तेवढ्यात आगरकर वाचून उठते. मटकीचं नेते लवकर उरकेल. आज स्वयंपाक करताना पप्पांना फोन करायचा आहे, परवा गुडघा दुखत होता त्यांचा, उगाच अंगावर काढत बसते. बाबांची ब्लड टेस्ट उद्याच करून घेते. पुढच्या आठवड्यात परत गणपती. शा, गणपती आणि मेन्स एकाच महिन्यात का येतात? तरी बरे, एक आठवड्याचा गॅप आहे. आईंनी परवाच पाहुण्यांची लिस्ट काढायला लावली आहे, उद्या दुपारी काढते आणि फोन पण करून घेते, नाहीतर जेवल्यावर झोपच येते. गणपती आरस सगळंच राहिले, साफसफाई. मम्मीला बोलू का मदतीला? नको, परीक्षेवेळेसच बोलवेन, छकुली इतका वेळ एकटी राहणार नाही. सेंटर तरी जवळ यायला हवं रे देवा, हडपसर नको. किराणा भरून घेते रविवारी, माधवला सुट्टी असते. मदत होईल, नैवेद्यापुरत्याच पुरणपोळ्या करेन, गेस्टना खीर पुरी सोपं जाईल, पुरी जास्त कुणी खात नाही. उगाच उतरले खाली चहासाठी, अर्धा तास गेला, HRDचा एखादा टॉपिक वाचून झाला असता, आता रात्री परत जागावं लागेल. हां, ती म्हणते, अरे हां काय म्हणत होतास रे तू? मुलींचं भारी आहे, 100 मेरिट कमी, पोस्ट काढणं किती सोपं, तुमच्या मार्क्समध्ये आम्हाला NT पण मिळत नाही. बापरे, खूप खूप सुंदर मॅडम, म्हणजे अक्षरशः ऐकणाऱ्याच्या डोळ्यामध्ये पाणी येईल इतकं सुंदर. नाही, ही फॅक्ट आहे. मुलींचं मेरिट नेहमी कमी येतं, त्याच्यावरून आम्हाला नेहमी असं ऐकत होतं की तुम्हाला कमी मेरिटमध्ये चांगल्या पोस्ट मिळतात. पण मुलींच्या डोक्यामध्ये बाकी काय काय गोष्टी चालू असतात ना, ते फक्त त्या मुलीलाच माहीत असतात. म्हणजे मुलीची कहाणी किंवा तिच्या जन्माचीच व्यथा तुम्ही मांडली, खूप सुंदर, खूप छान वाटलं. मॅडम, प्रशासकीय सेवेमध्ये आपण ज्या वेळेला काम करतोय तर त्यावेळेला किंवा जो तुमचा स्टडी चालू होता, अभ्यास चालू होता MPSC चा त्यावेळेला, तर या सगळ्या गोष्टी करत असताना तुमच्या सासरकडून किंवा तुमच्या घरच्यांकडून, तुमचे पतीदाज असतील, सासू सासरे, त्यांच्याकडून कशा प्रकारे तुम्हाला सहकार्य मिळालं? दे आर व्हेरी कॉपरेटिव्ह. माझे जे इन-लॉज आहेत, माझे सासू सासरे, ते माझ्या आई वडिलांसारखेच आहेत. त्यांनी म्हणजे आजही आम्ही अगदी रस्त्यावर जात असेल तरी लोकांना असंच वाटेल की हे माझे आई वडील आहेत. ते इतकं छान त्यांच्याशी माझी अटॅचमेंट आहे, छान ट्युनिंग आहे. माझे सासरे रिटायर ACP होते, त्याच्यामुळे त्यांना असं प्रशासनाबद्दल असे एक वेगळंच हे आहे, म्हणजे आवड आहे. आणि त्याच्यामुळे मी ऑफिसर झाल्यामुळे पण मला माझे वेगळेच लाड होतात. छान आहेत, आई पण खूप चांगल्या आहेत, मिस्टरांचं खूप कॉपरेशन असतं, खूप सपोर्ट असतो. आजही मी अशी कधी डाऊन झाले, फ्रस्ट्रेट झाले, नाही मला हे करावं असं नाही वाटत, तरी त्यांचं अगदी तुला जे करावं असं वाटतं ते तू कर, रडू नकोस. म्हणजे एकदम मेंटली आणि फिजिकली तुम्ही कसं एक स्त्रीला तुम्ही एकट्या तुम्ही नाही सक्षमपणे करू शकत, तुमच्या फॅमिलीची इन्व्हॉल्वमेंट खूप असते त्याच्यामध्ये. आणि दे ॲक्च्युली डीड दॅट, की त्यांनी खूप छान मला सपोर्ट केला सगळ्याच गोष्टींमध्ये. म्हणजे आता माझ्या वेळा कधी कधी चुकतात, पण आईंचं असं कधीच नसतं की अरे ही उशिरा येते, पण अगदी ते सगळं खाऊ पिऊ माझ्या आवडीचं सगळं करून पण ठेवणार. आणि माझ्या मुलगी त्यांच्याकडेच असते, तिचंही व्यवस्थित करतात. म्हणजे आत्ता ज्यावेळेस प्रशासनामध्ये जो माझा खंबीरपणा दिसतो, तो त्याचं बेसिक रिझन म्हणजे माझ्या फॅमिलीकडून मला प्रचंड सपोर्ट असतो. म्हणजे तुम्ही जे एक सक्षमपणे उभी आहात अधिकारी म्हणून, तर तुमच्या मागे तुमच्या आई सासू बाई उभ्या आहेत सध्या.
माझे इन लॉज, माझ्या आई दादी, माझे वडील, माझे मिस्टर, त्यांचा प्रचंड सपोर्ट आहे सगळ्याच गोष्टींमध्ये, सगळ्याच बाबतीत. कुठल्या ठिकाणी काम करणं जास्त तुम्हाला भावतं? मला प्रचंड आवडतं. आज पण असं प्रशासकीय कुठल्या लेवलचा असा स्ट्रेस आला तर मी डायरेक्ट शाळेला भेट देते आणि मुलांच्यात बसणं, त्यांच्याबरोबर खेळणं, त्यांच्याबरोबर कविता म्हणणं, नाचणं हे मला प्रचंड आवडतं. त्याच्यामुळे मी शिक्षणलाच प्राधान्य देईल. शेवटी कसं होतं ना की पिढी तुम्ही घडवता, म्हणजे त्याचा एक वेगळाच आनंद असतो की अच्छा ही सगळी पिढी घडवण्यासाठी मी कुठेतरी रिस्पॉन्सिबल असणार आहे 1% का उगना असं. धन्यवाद मॅडम, आपण या ठिकाणी आलात आणि आम्हाला तुम्हाला समजून घेता आलं, जाणून घेता आलं तुमच्याविषयी. म्हणजे अगदी मला तर इतका आनंद झालेला आहे की तुम्ही ऑफिसमध्ये आपण भेटलो असतो तर कदाचित इतक्या गप्पा मारल्या नसत्या. आणि ही आपली भेट ही भेटीच्या पलीकडची भेट आहे. तर या ठिकाणी आपण आलात आपले मनपूर्वक लक्ष्मी चित्र या यूट्यूब चॅनलमार्फत आपले आभार मानते आणि आपल्या पुढील आयुष्यासाठी मी शुभचिंतन करते. धन्यवाद. रॅदर मी लक्ष्मी चित्र यूट्यूबचे आभार मानते की त्यांनी मला एक छान स्टेज उपलब्ध करून दिला आणि आज अक्षरशः दिवसभराच्या स्केड्यूलमध्ये दिस इज 1 पॉईंट की जिथे मला खरंच खूप छान वाटतं आहे. थँक्यू. धन्यवाद.